पूर्वजांबद्दल श्रद्धा बाळगा कोणतंही काम घाईनं करू नका अन्य कोणाचंही अनुकरण करू नका हा आणखी एक नियम आपण लक्षात घेतला पाहिजे की अनुकरण म्हणजे सभ्यता नव्हे मी राजाच्या पोशाखात हिंडू शकेन पण मी काही राजा होऊ शकेन सिंहाचं कातडं पांघरलेलं गाढव कधीही सिंह होऊ शकणार नाही अनुकरणांनी भिवून केलेल्या अनुकरणांनी कधीही प्रगती होऊ शकणार नाही मनुष्याच्या पतनाचं ते एक भयानक लक्षण आहे मनुष्य स्वतःचाच द्वेष करू लागला की समजावं की त्याच्यावर अंतिम आघात झालेला आहे आपल्या पूर्वजांची लाज आपल्याला वाटू लागली की समजावं की विनाश समीप आलेला आहे तुम्ही ऋषींचे वंशज आहात त्या थोर पूर्वजांचे तुम्ही वंशज आहात तुमचा देशबांधव मानवण्यात मला मोठा अभिमान वाटतो म्हणून स्वतःवर श्रद्धा ठेवा आपल्या पूर्वजांचा अभिमान बाळगा त्यात लाज वाटावी असं काहीही नाही आपण अनुकरण करू नका कुणाचंही अनुकरण करू नका जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या प्रभावाखाली असता तेव्हा तुम्ही आपलं स्वातंत्र्य गमावता इतरांच्या आदेशानुसार जर तुम्ही कार्य कराल आध्यात्मिक देखील जर तुम्ही इतरांच्या आदेशानुसार कार्य कराल तर तुमच्या सगळ्या शक्ती फार काय पण तुमची विचारशक्तीसुद्धा हळूहळू लोप पावेल तुमच्या आज जे काही आहे ते स्वतःच्या परिश्रमांनी प्रकट करा पण अनुकरण करू नका अर्थात इतरांचं जे चांगलं असेल ते अवश्य घ्या आपल्याला इतरांपासून शिकलं हे पाहिजेच तुम्ही जमिनीत बी पेरता त्याला हवा पाणी खत माती आदी देऊन त्याची जोपासना करता पण जेव्हा त्याचं पुढे रोप आणि नंतर विशाल वृक्ष होतो तेव्हा तो काही हवा बनतो की माती बनतो की पाणी बनतो नाही तो हवा पाणी माती यामधून सार भाग आत्मसात करून स्वतःच्या प्रकृती धर्मानुसार एक विशाल वृक्ष बनतो ही धोरण असंच असलं पाहिजे खरोखर इतरांपासून आपण शिकाव्यात अशा पुष्कळ गोष्टी आहेत जो दुसऱ्याकडून शिकण्याचं नाकारतो तो, तो खरोखरच मेल्याप्रमाणेच होय